शरद पवारांनी निवडणूक आयोगासह पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप केले. निवडणूक आयोगाला हाताशी धरून पंतप्रधानांना सोयीचं होईल अशी निवडणूक टप्प्यांची आखणी केली गेली आहे असा गंभीर आरोप पवारांनी केला. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या टू द पॉइंट मुलाखती शरद पवारांनी हे आरोप केलेले आहेत. पाहूया त्यांनी काय म्हटलंय. तामिळनाडूमध्ये एकंदर लोकसभेच्या जागा 40 आहेत. तामिळनाडूची निवडणूक 1 दिवसात आहे. महाराष्ट्रात 48 आहेत. तर महाराष्ट्राची निवडणूक 1, 2, 3, 4, 5 टप्प्यामध्ये. याचा अर्थ सरळ असं दिसतं की निवडणूक आयोगाला हाताशी धरून प्रधानमंत्र्यांना कॅम्पेन करायला जे सुलभ असं टाईमटेबल आहे ते टाईमटेबल आखलेलं दिसतंय. तुमचा हा आरोप आहे की तुमचा की निवडणूक आयोगा, कारण तुम्ही हा गंभीर आरोप करताय. निवडणूक आयोग एक आपण म्हणतो स्वायत्त संस्था आहे, त्याच्यावरती कोणाचे निर्बंध नसावेत. मला एका गोष्टीचं उत्तर सांगा ना की तामिळनाडूमध्ये 1 दिवसात जर निवडणूक होऊ शकते तर इथं काय फास्ट अफेअर होऊ शकते. त्याचं कारण सर आहे की मोदींना ठिकठिकाणी जायला सुविधा हवी हेच त्याच्यामागचं सूत्र आहे.